हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम अगेन इन अनलॉक विद्यार्थी यूट्यूब चैनल। डियर स्टूडेंट्स, इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न द लेसन फ्रॉम द पोस्ट बॉक्स 3 फ्रॉम माय इंग्लिश बुक 4 यूनिट 5 ऑन द पेज नंबर 71। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण फ्रॉम द पोस्ट बॉक्स 3 हा आपल्या इयत्ता 4थीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 71 वरील आणि युनिट 5 मधील लेसन समजावून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण फ्रॉम द पोस्ट बॉक्स 1 आणि फ्रॉम द पोस्ट बॉक्स 2 हे दोन्ही पाठ समजावून घेतलेले आहेत आणि त्याच मालिकेतील फ्रॉम द पोस्ट बॉक्स 3 हा पाठ आहे। फ्रॉम द पोस्ट बॉक्स 1 या लेसनमध्ये आपण पाहिलं की 5 सप्टेंबरला म्हणजे टीचर्स डेला सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या मॅडमसाठी अशी वेगवेगळी ग्रीटिंग कार्ड्स तयार करून ती त्यांच्या पोस्ट बॉक्समध्ये टाकलेली होती आणि मॅडमला एक सरप्राईज दिलेलं होतं। आणि फ्रॉम द पोस्ट बॉक्स 2 या लेसनमधून आपण पाहिलं की डिव्हिजन एच्या कॅप्टन गौरवसाठी त्याच्या मित्रांनी अशी वेगवेगळी ग्रीटिंग कार्ड्स तयार केलेली होती आणि ही ग्रीटिंग कार्ड्स तयार करून त्यांनी पोस्ट बॉक्समध्ये टाकलेली होती। आणि जेव्हा गौरवची टीम मॅच जिंकून आली तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून सांगणारं एक मोठं असं शुभेच्छा पत्र तयार केलेलं होतं आणि ते सुद्धा आपण फ्रॉम द पोस्ट बॉक्स 2 मध्ये पाहिलेलं आहे। आणि आजचा आपला लेसन आहे फ्रॉम द पोस्ट बॉक्स 3। तर आज हा आपण लेसन समजावून घेणार आहोत। लेट स्टार्ट। रीड द फॉलोविंग अँड राईट युअर ओन मेसेजेस, म्हणजे खालील संदेश वाचा आणि तुम्ही तुमचे संदेश लिहा। सोनाली, नीता, हिमानी अँड मनीष आर ऑल फ्रेंड्स। पहा, सोनाली, नीता, हिमानी आणि मनीष हे सर्वजण मित्रमैत्रिणी आहेत। समटाईम्स दे हॅव फाईट्स अँड कॉरल्स, कधी कधी ते फाईट म्हणजे भांडणं अँड कॉरल्समध्ये सुद्धा भांडणं म्हणजे ते कधी कधी ते वाद करतात, एकमेकांशी भांडतात। बट दे गेट ओव्हर देअर कॉरल्स, परंतु जरी त्यांच्यात भांडणं होत असली तरीसुद्धा ते रुसून राहत नाहीत। तर काय होतात? गेट ओव्हर देअर कॉरल्स। गेट ओव्हर म्हणजे च्यावर मात करणे। आपण शब्दांच्या व्हिडिओमध्ये हे सर्व शब्द त्यांच्या अर्थासह समजून घेणार आहोत। या ठिकाणी या वाक्याचा अर्थ आहे की ते भांडत असले तरीसुद्धा त्यांच्या भांडणावर मात करून ते पुन्हा एकत्र येतात। दॅट इज बिकॉज दे नो ए मॅजिक वर्ड। आणि पहा, ते भांडणाला विसरून पुन्हा एकत्र का येतात त्याचं कारण इथे सांगितलेलं आहे। कारण त्यांना एक जादुई शब्द माहिती आहे। मॅजिक हा शब्द आपण मागच्याच पाठामध्ये शिकलेलो आहोत। मॅजिक म्हणजे जादुई किंवा जादूचा, वर्ड म्हणजे शब्द। तर त्यांना एक जादूचा शब्द माहिती आहे, बरं का? असा कोणता तो जादूचा शब्द आहे ज्या शब्दांच्या प्रभावाने ते भांडणं सुद्धा विसरतात आणि एकत्र येतात? तेच तर आपल्याला पाहायचं आहे या पाठामध्ये। यू कॅन रीड इट इन सोनालीज लेटर टू नीता। पहा, तोच आता आपल्याला समजून घेता येणार आहे। आणि तो शब्द आहे सोनालीनं नीताला लिहिलेल्या पत्रामध्ये। मग आपल्याला ही सर्व पत्र वाचून समजावून घ्यावी लागतील आणि त्यानंतर सोनालीनं नीताला लिहिलेल्या पत्रामध्ये कोणता शब्द आहे आणि त्या शब्दाची जादू कशी झाली हे आपल्याला समजेल। कॅन यू फाइंड इट, तुम्हाला तो शोधता येईल का? तर नक्कीच आपण तो शोधूया। चला बरं, आता आपण इथे काही लेटर्स दिलेली आहेत ती वाचून समजावून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, ह्या वेगवेगळ्या लेटर्समधून एक स्टोरी तयार होते, म्हणजेच एक गोष्ट तयार होते, ती सुद्धा आपल्याला समजावून घ्यायची आहे, बरं का? पहा, दिस इज द फर्स्ट लेटर। लेट्स रीड। डिअर हिमानी, प्लीज कम ओव्हर टू माय हाऊस ऑन संडे। वी विल प्ले अँड हॅव ए फन लॉट ऑफ, सोनाली। विद्यार्थी मित्रांनो, हे पत्र कुणी लिहिलेलं आहे? तर पहा, इथे पत्राच्या खाली सोनाली असं लिहिलेलं आहे, म्हणजेच हे पत्र सोनालीनं लिहिलेलं आहे। आणि कुणाला लिहिलेलं आहे? डिअर हिमानी असं तिनं लिहिलेलं आहे, म्हणजेच
प्रिय हिमानी म्हणून तिनं हिमानीसाठी हे पत्र लिहिलेलं आहे. काय म्हणते ती पत्रात पाहूया हं. प्लीज कम ओवर टू माय हाऊस ऑन संडे. कृपया माझ्या घरी रविवारी ये. वी विल प्ले अँड हॅव ए फन लॉट ऑफ. पहा तर या ठिकाणी तिची लिहिताना जरा चूक झाली म्हणून ती इथे तिनं दुरुस्त केलेली आहे. तिला म्हणायचंय वी विल प्ले अँड हॅव ए लॉट ऑफ फन. याचा अर्थ काय तर आपण खेळूया आणि खूप खूप मजा करूया. तर अशा आशयाचं पत्र सोनालीनं हिमानीसाठी लिहिलेलं आहे. नाऊ लेट्स रीड द सेकंड लेटर. डिअर मनीष, प्लीज कम टू माय हाऊस ऑन संडे. वी विल प्ले अँड हॅव ए लॉट ऑफ फन. सोनाली पहा हे सुद्धा पत्र कुणी लिहिलेलं आहे सोनालीनं आणि कुणाला लिहिलेलं आहे मनीषसाठी. काय लिहिते ती पहा. प्लीज कम टू माय हाऊस ऑन संडे म्हणजे कृपया माझ्या घरी रविवारी ए. वी विल प्ले अँड हॅव अ लॉट ऑफ फन. आपण खेळूया आणि खूप खूप मजा करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो इथे सोनालीनं दोन पत्र लिहिलेली आहेत. एक आहे हिमानीसाठी आणि दुसरा आहे मनीषसाठी. आणि या दोघांना रविवारी आपल्या घरी बोलवलेलं आहे खेळण्यासाठी आणि खूप खूप मज्जा करण्यासाठी. आणि मग पुढे काय झालं चला पाहूया. नाऊ लेट्स रीड द नेक्स्ट लेटर. सोनाली आय एम अँग्री विथ यू. आय विल नॉट टॉक टू यू नीता. पहा हे लेटर लिहिलेलं आहे नीतानं सोनालीसाठी. आता तुमच्या लक्षात येत असेल की जो कोणी पत्र लिहितो त्याचं नाव पत्राच्या शेवटी असतो आणि ज्याला लिहिलेलं आहे त्याचं नाव पत्राच्या सुरुवातीला येतं. तर नीता सोनालीला काय म्हणते. आय एम अँग्री विथ यू म्हणजे मी तुझ्यावर रागावलेली आहे. आय विल नॉट टॉक टू यू मी तुझ्याशी बोलणार नाही. अशा प्रकारे नीतानं सोनालीला रागवलेलं किंवा रुसलेलं असं भावना व्यक्त करणारं पत्र लिहिलेलं आहे. नाउ लेट्स रीड द फोर्थ लेटर. डिअर नीता व्हाय आर यू अँग्री विथ मी. प्लीज राईट अँड टेल मी. सोना पहा हे लेटर सोनाने नीताला लिहिलेलं आहे म्हणजेच सोनालीला लाडाने किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये सोना असं म्हणतात आणि तिनं आपलं तेच नाव या पत्रावर टाकलेलं आहे. ती नीताला म्हणते व्हाय आर यू अँग्री विथ मी तू माझ्यावर का रागावलेली आहेस. प्लीज राईट कृपा करून लिही अँड टेल मी आणि मग मला कळव म्हणजेच तुझ्या पत्रातून मला समजू तर दे की तू माझ्यावर का रुसलेली आहेस रागावलेली आहेस ते. असं सोनालीनं नीताला विचारलेलं आहे. सोनाली यू टॉक अँड प्ले विथ हिमानी ऑल द टाईम. यू डोंट प्ले विथ मी नाऊ. नीता पहा या पत्रामधून नीतानं तिची नाराजगी व्यक्त केलेली आहे आणि तिच्या नाराजगीच्या मागचं कारणसुद्धा इथे आपल्याला समजून येतं. नीता म्हणते सोनाली तू हिमानीसोबतच सर्व वेळ बोलतेस आणि खेळतेस. तू आता माझ्याशी खेळत नाहीस किंवा तू आता माझ्यासोबत खेळत नाहीस असं नीतानं या पत्रामधून सोनालीला सांगितलेलं आहे. म्हणजेच सोनाली नेहमी नेहमी हिमानीसोबतच बोलताना आणि खेळताना पाहिल्यामुळं नीताचा थोडा गैरसमज झालेला आहे आणि त्यामुळं नीता ही सोनालीवर रुसलेली आहे. अँड दिस इज द लास्ट लेटर दॅट सोनाली रोट टू नीता. पहा सोनालीनं नीताला हे पत्र लिहिलेलं आहे. आपण ते वाचून समजावून घेऊया. डिअर नीता आय एम व्हेरी सॉरी. आणि तिनं असं लिहून एक दुःखी चेहरा केलेला सुद्धा चित्र काढलेलं आहे. आय लाईक हिमानी अँड आय लाईक यू टू. प्लीज टॉक टू मी. आय एम युअर फ्रेंड. आणि इथं तिनं दोघी मैत्रिणी असल्याचं सुद्धा चित्र काढलेलं आहे. सोनाली काय म्हणते. सोनाली डिअर नीता म्हणजे प्रिय नीता आय एम व्हेरी सॉरी मला माफ कर. आय लाईक हिमानी मला हिमानी आवडते. अँड आय लाईक यू टू आणि मला तू सुद्धा आवडतेस. प्लीज टॉक टू मी कृपा करून माझ्याशी बोल. आय एम युअर फ्रेंड मी तुझी मैत्रीण आहे की नाही
आणि तिने हे मैत्रीचं चित्र काढून नीताला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पहा हे पत्र मिळाल्यानंतर काय झालं, फ्रेंड्स अगेन, म्हणजे त्या दोघी पुन्हा मैत्रिणी झाल्या. डिड यू फाइंड द मॅजिक वर्ड, आणि या सोनाली आणि नीताचा मॅजिक वर्ड म्हणजे जादुई शब्द कोणता आहे तो तुम्हाला कळाला का? तर पहा या सोनाली न लिहिलेल्या नीतासाठी लिहिलेल्या पत्रामध्ये तिने नेहमी वापरलेला आहे प्लीज. पहा इथे आपल्याला प्लीज लिहून तिनं ते डार्क पण केलेलं आहे, त्याच्याखाली छोटीशी एक रेष पण ओढलेली आहे. इथं सुद्धा ती नीताशी बोलताना काय म्हणते, प्लीज राईट अँड टेल मी. ती प्रत्येक वेळेस प्लीज हा शब्द जास्तीत जास्त वापर करते, म्हणजेच प्रत्येक वेळेस विनंती वजा ती बोलते. आणि या बोलण्याचाच प्रभाव पडून नीताने तिच्याशी पुन्हा मैत्री केलेली आहे. तर पहा काही शब्द असे जादुई असतात, त्या शब्दांच्या वापराने आपण तुटलेली नाती पुन्हा जोडू शकतो. तर या ठिकाणी फ्रॉम द पोस्ट बॉक्स 3 हा लेसन आपण समजावून पूर्ण केलेला आहे. तुम्हाला हा पाठ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.